त्या कानविंदेचे खरंच दात घशात घालतो आता. आणतो पैसे. आणा पैसे नक्की. चल ठेवू. हो. इंद्रजी अहो काय इंद्रा, थँक यू. चहा साठी. कोण का? बँक वाले. हॅलो. हॅलो. काय पाय काय म्हणतोय? पाय काय म्हणणार, ठीक आहे, नाही लागलं फार. हो का? मग मगाशी ते उगाच जोरात ओरडलात का लक्ष वेधून घ्यायला? मॅडम, मला लक्ष वेधून घ्यायला ओरडावं नाही लागत. आपण सायलेंट जरी असलो ना तरी लोक फोन करून चौकशी करतात. हो का? छान गैरसमज आहे तुमचा. मी आपली एक फॉर्मॅलिटी म्हणून फोन केला. आता आजारी माणसाची विचारपूस करायला नको का? अच्छा, काय आज जेवला नाही वाटत तुम्ही? नाही, असा फोन करून माझं डोकं खाताय आज म्हणून विचारलं. उपास आहे की नाही माझा? मग मी कशी जेवणार? एनिवे, मी ठेवते आता फोन, मला साटोऱ्या करायच्या. बाय. हा, साटोऱ्या म्हणजे? तुम्हाला साटोऱ्या नाही माहित? साटोऱ्या नाही माहित? अहो नाही माहिती. अहो इंद्राजी, जगातल्या एका खूप मस्त पदार्थाला मिस करताय तुम्ही. ए दीपो. बर, आई बोलवते, मी ठेवते आता फोन, काळजी घ्या. हो. बाय. बाय. तू ना, तू साटोऱ्या खाल्ल्यास कधी? साटोऱ्या ना रे, बाकी सगळं खाल्लंय. साटोऱ्या नाही खाल्ल्या. हो ऐका, आज शलाकासमोर प्रतीक्षेचा विषय काय? नाव सुद्धा कोणी काढायचं नाही. हा हो समळ काकू, कळलं ना? कळलं का गुंडे भाऊ? हो बाई, मोठ्या प्रयत्नाने नयनचं पुन्हा लग्न जमलंय. आता ती प्रतीक्षा तर गेलीच, पण जमणार लग्न परत मोडायला नको. आल्या वाटत, मी बघते. हा या या, अगदी वेळेत आलात. हा शलाका, किती छान नटलीस ग. थँक यू. या या, आत या 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 या. मी ओळख करून देते. हा, ह्या भालिंगे मावशी. नमस्कार. हे गुंड्या काका आणि या त्यांच्या मिसेस गुंडी काकी. नमस्कार. नयन लहानपणापासून यांना गुंडी काकी म्हणतो बर का? आणि ही सरिता. नमस्कार. आणि या आमच्या खालच्या मजल्यावरच्या समेळ काकू. आणि बर का, ही आमची होणारी सून शलाका देशपांडे. सुंदर आहे हो. काय ग शलाका, पहिलंच लग्न का तुझं हे? म्हणजे म्हणजे आपल्या नयनच्या अमेरिकेत असंच असतं ना, आज लग्न आणि उद्या डिवोर्स. आणि त्यातही वेस्ट कोस्टला न्यूयॉर्क पेक्षा कमीच डिवोर्स होतात. आणि न्यू जर्सीला तर भारतीयच सगळे, म्हणून तिथे सुद्धा कमीच डिवोर्स होतात. आपल्या अमेरिकेचं तर बाई काही सांगूच नका. तुम्ही नॉर्मली अमेरिकेत असता का? मी नाही ग. का?
नाही आ काय ना, तुम्हाला अमेरिकेबद्दल इतकं माहिती आहे म्हणून विचारलं. शलाका, अगं नयननी हल्लीच बघ ना हा टीव्ही आणि होम थिएटर घेतलाय, कसा आहे? छान आहे ना? काय ग पोरी नो, कसा आहे होम थिएटर? मस्त. किमान 2 लाखाचा आहे बरं का? छान आहे. नयन हा सुद्धा सुलभ हप्त्यावरच घेतलाय का? याचे तरी हप्ते वेळेत भर. काय ना, आमच्या समेळ काकू खूप गमतीशीर आहेत. लहानपणापासून त्यांना गंमत करायची सवयच आहे. आमच्या नयनची तर फार गंमत करतात. पण तुम्ही अशा उभ्या का, बसा. ए शाला का, ये ना. बसा बसा बसा. मी आलेच. नयनचे पप्पा. बघितलं का म्हणून काय विचारते स्नेहलता? नुसता वजनाचा अंदाज घेऊनच हिशोब मांडतोय मी. गळ्यातला हार बघितलास का? 3 तोळे तर नक्कीच आहे. आणि कानातले बघ, 1 तोळा. आणि बांगड्या बघितल्यास का? किमान 4 तोळे तरी नक्कीच आहे. टीव्ही फारच आवडलेला दिसतोय, नजर हटतच नाहीये टीव्ही पासून. शलाका, इतके दागिने अंगावर घालून कशी काय आलीस तू? काय ना, दागिने पिशवीतून आणावेत आणि इथे कार्यक्रमात पोहोचल्यानंतर घालावेत ना. वाटेत चोरीला गेले तर? हो आई, मी लक्षात ठेवेन. बरं सुनबाई, चला आता जेवणाच्या तयारीला लागा. काय ना, आमच्याकडे सगळा स्वयंपाक सुनेनी करण्याची रीत आहे ना. हो, या कानविंद्यांची ना रीतच न्यारी आहे. काकू, स्वयंपाक फक्त सुनेनेच का करायचा? का म्हणजे? ऐकलं नाहीस का आत्ता तू? ती आमची रीत आहे. हो, पण ती रीत चुकीची असू शकते ना. रीत चुकीची आहे की शलाकाला इतक्या लोकांचा स्वयंपाकच जमत नाही. मला वाटलं होतं देशपांडेंनी मुलीला 4 पाहुण्यांचा स्वयंपाक तरी करायला शिकवलं असेल. येतोच करायला दिदीला स्वयंपाक. 20-25 लोकांचा स्वयंपाक आधीही केलाय दिदीनं अनेकदा. हो का? हो. मग बघूयात आज आमच्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक येतो का? जमेल ना? हो जमेल. मग दाखवा करून जात. दीदी, आपण तिघे आहोत ना, आपण एकत्र मिळून करू स्वयंपाक. चला. मग सुनबाई, आज गोडाच काय बनवणार आहेस? किती खायडं ठेवलेलं किचन आहे हे. दीदी, तू लग्नानंतर ना डायरेक्ट अमेरिकेला जा, त्यांचं घर खूप अजागळ आहे. कुठं
कुठून सुरुवात करायची दीदी? आता ठरलंय ना करायचं आणि आपली टीम आहे ना, चला सुरू करू. चला काय नयन शेठ ओळखलं? अरे जुनी ओळख आहे आपली. काकू 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 घरी पाहुणे आलेत वाटत. सत्तू, त्यांच्या घरात पाहुण्यांना उभं ठेवायची पद्धत आहे का काय? काका या ना, या ना, उठा उठा, या ना बसा ना. हो जरा चहा पाण्याचं बघा. हो काय साटोऱ्या म्हणतात त्याला. मला साटोऱ्या नाही माहित. हो इंद्राजी, जगातल्या एका खूप मस्त पदार्थाला मिस करताय तुम्ही. वाह, काय पदार्थ आहे हा. आजच या पदार्थाबद्दल कळलं आणि आजच चाखायलाही मिळालंय. काकू मस्त. वा काकू मस्त आहे ना, एकदम जगात मस्त आहे. कुठून आणलं? आणलं नाहीत काही, आमचे रिलेटिव आलेत ना, त्या बनवता येतात. अरे वा, भेटायला हवं. मला भेटायला आवडेल त्यांना. हो बोलवतो ना. अहो ती वसुलीची लोक आहे, त्यांची ओळख
ते दीपिका आणि सानी कशी करून देणार का? तू फिरले का तुमचं? हो जमलेलं लग्न मोडायचंय का परत? एकदम शांत बस. मला ओळखलं का? अहो तुम्ही यांच्याकडे वसुलीला यायचात, तेव्हा यांच्या घराला कुलूप असलं की माझ्याकडे चहा प्यायचात, आठवलं? हो ओळखलं ना, चहा कॉफी बिस्किट काय सेवा करतात काकू. आठवलं आठवलं. ओ समय काकू जरा गप्प बसा ना. हे नयन, मोठ्यांशी असा बोलतोस? नाही नाही चुकलं चुकलं. ऐका ना, घरी आज पाहुणे आहेत, मला थोडा वेळ द्या ना प्लीज. नयन कानविन दे, वेळ संपली तुझी आता, आज वसुली करूनच जाणार. आज आज नाही येतो पैसे, मला थोडा वेळ द्या ना प्लीज. सत्तू, घरात पैशांची कडकी आहे म्हणतो हा. अहो अहो बाजू लावा तिकडे, जरा बघू द्या मला. पण ह्याच्या घरातल्या वस्तू बघितल्यास? हो रे, मी पण आल्यापासून बघतोय, एक एक भारी वस्तू आहे त्यांच्याकडे. वाट कसली बघतोय सत्तू, करूया सुरुवात. अरे बाळा सत्तू. हा अरे आज आपण पण शांततेच्या मार्गाने वसुली करतोय. शांतता बघ घरात. हो रे, आज माझी बँक वाली असती तर केवढी खुश झाली असती ना. करूया सुरुवात. नयन आता टीव्ही ते बघतील, पण तू हप्ते वेळेत भर. हो नाही म्हणजे त्यांना प्रॉब्लेम व्हायला नको. चल नयन कानविन दे, तुझा हिसाब फुल अँड फायनल चुकता झाला. हो हो हो. आई पानं वाढायची का? हो तो आज जा वाढायला घे, मी बाकी सांगते आल्यावर. जा जा पटकन आज जा. ए नयन मटक्का. हा इकडे. तुझी होणारी बायको ना? हो हो. तुमच्या साखरपुड्याला जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हापासूनच ती आपल्याला आपली बहीण वाटायला लागली. तर इथून पुढे जर का तिला काही त्रास झाला किंवा तू तिला त्रास दिलास असं मला कळलं ना, तर अमेरिकेत येऊन ठोकेन. चल चल सत्तू. देवी खूप जड आहे, बाईकवर नाही तर रिक्षेने जाऊया ना. तुला बाईकवर जायला कोण सांगतंय? आपण आहे ना. जीजू टीव्ही कुठे? अग तो अचानक बिघडला ना म्हणून रिपेअरला दिलाय. तो येईल काही दिवसात, त्याच काय एवढं? आपण येऊन घेऊ ना, उगाच उशीर नको व्हायला ना. तुम्ही वाढायला घ्या. हो चला चला तुम्ही वाढायला घ्या. अगर सगळ्या जणी जेवून घ्यायचं.